नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी आय सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज तकाळी सोळा मार्च दोन हजार बावीस तर एम पी सी मार्फत तीन महत्वाच्या अपडेट्स आल्यात ह्या अपडेट्स आपण आज मध्ये पाहू त्यापैकी पहिली अपडेट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विशिष्ट शैक्षणिकाकरता अथवा अनुभवावर आधारित सरसेवा भरती करता प्रसिद्ध विविध जाहिरातीस अनुसरून चालणी परीक्षेच्या आयोजनाबाबत हे महत्त्वपूर्ण अपडेट आली आयोगाने सांगितलं की या ठिकाणी की एम पी सी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या खाली जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले म्हणजे जे एक्झामबद्दल आयोगाने फॉर्म भरले आता त्यामध्ये पाहिला असेल तुम्ही आयोगमार्फत अपडेट चालत्या किंवा एक्झामची नोटिफिकेशन आली होती की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इंटरव्ह्यू फक्त इंटरव्ह्यू येणार पण जर संख्या जास्त झाली त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्ही चाळणी परीक्षा घेणार म्हणून मग आयोगामार्फत आता आज तारखे सोळा मार्च दोन हजार बावीस तर जे एक्झामबद्दल इंटरव्ह्यू घेणार होते तर त्या संदर्भात एक सुरुवातीला चाळणी परीक्षा होईल त्यानंतर मुलाखत घेतली जाईल त्यानंतर ज्याचा हायर क्वालिफिकेशन आहे त्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्यापैकी पहिली एक्झाम आहे की, एक की मुख्य प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्य सेवा गट वैद्यकीय शिक्षण व हो, औषधी द्रव्य विभाग हे एक एक्झाम एक त्यानंतर दुसरी म्हणजे सहायक संचालय नगर रचना महाराष्ट्र शहर नियोजन मूल्य निर्धारण सेवा गट नगर विकास विभाग हे एक आहे त्यानंतर तिसरं नगर रचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन मूल्य निर्धारण सेवा गट नगर विकास विभाग सहायक नगर रचनाकार चौथे पाचवं म्हणजे विधी अधिकारी महाराष्ट्र शहर नियोजन मूल्य निर्धारण सेवा गट नगर विकास त्यानंतर सांगितले की परिषद स्वरूप अभ्यासक्रम काय ठिकाण परिषद देणार काही तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल ही अपडेट समज येतो म्हणजे म्हणजे आयोगामार्फत फक्त सुरुवात सांगितलं की इंटरव्ह्यू घेण्यात येईल पण जर जास्त संख्या झाली फक्त इंटरव्ह्यू घेण्यासाठी आणि एक्सपिरियन्स जर सारखा असेल जागा लिमिटेड आहेत तर त्यावेळी आम्ही चाळणी परीक्षा घेऊ चाळणी परिषद जे विद्यार्थी क्वालिफाय होतील इंटरव्ह्यूला तर त्यांची इंटरव्ह्यू घेऊ आणि त्याच्यात जर सेम विद्यार्थी आले आम्हाला समजा सेम डिग्रीवाले त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्ही एक्सपिरियन्ससुद्धा सुद्धा करू त्या ठिकाणी ओके त्यानंतर त्यांना जॉईनिंग देऊ मग सुरुवातीला आधी चाळणी परीक्षा घेणार त्यानंतर बाकीची प्रोसेस असणार आहे त्यानंतर आता दुसरी अपडेट बघा या ठिकाणी देखील प्रसिद्ध पत्रक विषय संचालय माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालय गट म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आहे की एम पी सायगामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालय गट जाहिरात क्रमांक तिसरी होती दोन हजार एकवीसमध्ये या पदासाठी दिनांक सत्तावीस मे दोन हजार एकवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ओके जाहिरात आली आहे सदर जाहिरात अनुसरून ज्या म्हणजे विषयांकित पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता अशा उमेदवारांनी काय केलं आहे आता सॉरी अशा उमेदवारांसाठी आय सांगितलं की त्यांच्या प्रोफाईलद्वारे अर्जातील विविध दाव्याच्या अनुषंगाने पात्रता तपासण्यासाठी खाली नमूद कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे ओके म्हणजे एक्झामचं नाव आहे संचालय माहिती माहिती वजन संपर्क महासंचालय गट हे पदाचं नाव आहे याची ऍडवर्टाईज झाली सत्तावीस मे दोन हजार एकवीसला तिसरी जाहिरात होती दोन हजार एकवीस मध्ये पण ऐकाने कसं आता काय सांगितलं का की ज्या विद्यार्थ्यांनी याला अप्लाय केलंय तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी प्रोफाईलमध्ये एडिट करायचं ऑप्शन देतोय काही डॉक्युमेंट्स अपलोड करायसाठी त्यापैकी बघा एस एस सी आत्महत्या पत्रसंशणी करता त्यानंतर वयाचा दाखला शैक्षणिक अर्थ इत्यादी पुरावा अनुभवाचा पुरावा नंतर सामाजिक मार्गस्वर्गीय असल्याचा पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नंतर दिव्यांग व्यक्ती असेल त्यांचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा अनाथ आरक्षण खेळाडू आरक्षण अराखी वासन विवाहित यांच्या नावावर बदलला असेल मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा त्यानंतर देखील की लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी तुम्हाला सादर करणे गरजेचे हे महत्त्वपूर्ण आहे कारण ही एक्झाम आहे त्याच्यामुळे सहजगती त्या ठिकाणी वय जास्त वयाचे लोक असणारे आणि त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाबद्दल त्या ठिकाणी त्यांना प्रति प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांकरता वयोमर्यातील सवलतीचे पुरावे किंवा प्रमाणपत्र त्या त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तिसरी अपडेट अपडेटचा संबंध महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस करता पसंतीक्रम भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या सुविधेबाबत ही अपडेट आहे एक्झाम्स नाव आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परिषद दोन हजार एकोणीस आता काय सांगितलं या ठिकाणी की जी निकाल काढलेला आहे किंवा सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादीमुळे तात्पुरते स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र कागदपत्र नंतर पुनर्पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो नंतर की मान्य न्याय न्यायालय तसेच न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणामधील अंतिम न्यायालयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येईल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध पत्रकात नमूद केले होते रायगण साहित्यिक एक जणचं नाव आहे महाराष्ट्र स्थापत्य सेवा सेवामुखी परिषद दोन हजार एकोणीस ते जे निव्वळ तात्पुरते स्वरूपाची म्हणजे निकाल काढले आहे त्यानंतर तुम्हाला बघा फायनल निकाल पाहायला भेटेल पण सर्व न्यायिक प्रकरण असल्यान त्यानंतरच तुम्हाला पाहायला भेटन आयगन सांगितलं आहे जो किती एकूण पदक किती होते तीनशे चौऱ्याहत्तर तर जे विद्यार्थी पास झालेत तर त्यांनी त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला नाही त्याच्यामध्ये किंवा ऑप्टिंग आऊटचा ऑप्शन निवडला नाही ऑप्टिंग आउट हा ऑप्शन कंपल्सरी नाही पण जे विद्यार्थी पास झाले त्याच्यामध्ये पोस्ट प्रेफरन्स मागवला होता आयगाने पण ते बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी केले नाहीत आयगा सांगितलं या ठिकाणी एक नोटिफिकेशन काढलं की तुम्हाला एकवीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत पाच सात दिवस आजपासूनच पसंतीक्रम तुम्हाला द्यायचा आहे त्या ठिकाणी ओके जर दे जे विद्यार्थी पसंतीक्रम देणार नाही तर त्यांनी सांगितलं की त्यानंतर त्यांचे जे अर्ज येतील किंवा मेल येतील तर ते त्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही ओके त्या ठिकाणी टॅब सुद्धा तुम्हाला ओपन किंवा लिंक येते टॅबमधली तर ती सुद्धा ओपन तुम्हाला पाहायला भेटणार नाही हे होता संदर्भात नंतर भरती ज्या विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेतून बाहेर पडायचं ते त्या ठिकाणी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन त्या ठिकाणी निवडू शकता ओके आणि याची मुदत आहे तुम्हाला एकवीस मार्च दोन हजार बावीस